नमस्कार मी स्वरदा मुंबई चोवीस या खास सदरात आपलं स्वागत व्यक्ती तितक्या प्रकृती असं म्हणतात त्याचप्रमाणे एखाद्या पक्षाचे नेते कशासाठी फेमस आहेत आणि कोणाची काय सवय आहे याबाबत उदाहरणासहित सांगतात पत्रकार हेमंत जोशी पाहूयात मित्रांनो उद्या जर या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी झालेत तर प्लॅटफॉर्मवर चहा विकणारा या देशाचा पंतप्रधान होतो अशी खुडगाठ मनाशी बांधून पंतप्रधानपदाची स्वप्न बघणारे अनेक तुम्हाला त्यानंतर प्लॅटफॉर्मवर चहा विकताना दिसतील परवा मंत्री जयंत पाटलांचा राज्यमंत्री सचिन अहिर यांच्यासोबतचा गिरगाव चौपाटीवर फिरतानाचा फोटो कोणीतरी फेसबुकवर टाकला तो बघून अनेकांनी हाच विचार केला चौपाटीवर पुन्हा भर घातली जाणार आहे की काय भागीदारीत आणखी आणखी इमारती बांधण्यासाठी अलीकडे अन्न औषध आवशाध, औषधे प्रशासन मंत्री मनोहर नायकांनी खुलं खाद्यतेल विकण्यासाठी एक वर्षाची सूट दिलेली आहे यालाच म्हणतात पैसा खाण्याचा फॉर्म्युला कारण तेलात सर्वाधिक भेसळ तेव्हा होते जेव्हा खुले खाद्यतेल विकण्याची मुभा शासन देते गोरगरिबांना गोरगरिबांचा कल कमी भावात मिळणारं पाव किलो अर्धा किलो तेल विकत घेण्याकडे जास्त असतो त्यांना ते परवडतं म्हणून पण खाद्यतेलात प्रचंड भेसळ तेव्हाच होते जेव्हा ते पाऊचमध्ये नव्हे तर खुल्या पद्धतीनं विकण्याची परवानगी भेसळ करणाऱ्या व्यापाऱ्यांना दिली जाते ज्यातून अत्यंत गंभीर आजारांचा आजारांना आयतच आमंत्रण मिळतं आर टी आय ॲक्टिव्हिस्ट आर पी आर पी वाय राव नेहमीच अन्न औषध औषधे प्रशासन कार्यालयाचे भ्रष्ट वाभाडे आणि या खात्यातील ओंगळ भोंगळ कारभार करणाऱ्या मंत्र्याला आव्हान देत असतात त्या साऱ्यांच्या नाकात ते द मांडतात महत्त्वाचं म्हणजे राव आर टी आय ॲक्टिव्हिस्ट असूनही ते चार दोन जे पैसे न खाणारे ॲक्टिव्हिस्ट आहेत त्यामध्ये मोडतात खुलं खाद्यतेल विकण्यास परवानगी देण्यास मंत्री मनोहर नाईकांविरुद्ध याच राव यांनी शासन दरबारी तक्रारी केलेल्या आहेत पण अद्याप त्यांना यश मिळालेलं नाही भेसळयुक्त खुलं खाद्य तेल बाजारात सध्या सर्रास विकलं जात आहे मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार संजय दिना पाटील आपल्या झो आपल्या उशिरा झोपेतून उठण्याच्या सवयीसाठी फेमस आहेत नोंद आहेत राज ठाकरे लवकर उठतात की संजय पाटील हा महाराष्ट्रात वादाचा मुद्दा होऊ शकेल मात्र अलीकडे अधिवेशनादरम्यान दिल्लीत संजय पाटलांना हे मध्यप्रहरी दिवस उजाडणं डोळ्यांसमोर काजवे चमकण्या इतकं कसं महागात पडलं हे पत्रकार युवराज मोहितेंनी छान सांगितलं आहे एफ डी आयच्या मुद्द्यावरून तुम्हाला ठाऊक आहे संसदेत कामकाज संसदेचं कामकाज मध्यंतरी वारंवार स्थगित होत असताना एकदाचा एफ डी आयचा मार्ग मोकळा झाला आणि संसदेचं कामकाजही सुरळीत सुरू झालं लोकसभेत तर सात दिवसानंतर त्यावेळी प्रश्नोत्तराचा तास पहिल्यांदाच शांततेत सुरू झाला आणि सभापती मीरा कुमारांनी संजय दिना पाटील असं नाव पुकारलं अन पाहतात तर काय संजय पाटील हे सभागृहात गैरहजर एक तर सभागृह चालत नव्हतं आणि त्यात कसं बस कामकाज सुरू झालं तर संजय पाटील नमनालाच घडाभर तेल घालण्यास गैरहजर ते पाहून मृदू स्वभावाच्या मीरा कुमारही वैतागल्या रेल्वेच्या सुधारणेसाठी नेमलेल्या डॉक्टर अनिल काकोडकर समितीच्या शिफारशींवर सरकारनं काय पावलं उचलली आहेत असा प्रश्न संजय पाटील यांनी दिला होता मांडला होता अर्थात प्रश्न सर्वांसाठीच महत्वाचा होता मात्र खुद्द प्रश्नकर्त्यांनीच दांडी मारली आपल्या नावाचा प्रश्नोत्तराच्या तासात पुकारा झाला आहे ही बाप नॉर्थ एव्हेन्यू मधील आपल्या आलिशान बनवलेल्या सरकारी घरात लोळत पडलेल्या पाटलांना कळल्यावर त्यांची मग एकच धावपळ पळापळ पड़ सुरू झाली आहे त्या अवस्थेत तयार होऊन त्यांनी लोकसभा गाठली आणि पुन्हा प्रश्न राहिला म्हणून हात वर केला त्यावर मृदू आणि संयमी मीरा कुमार चांगल्याच भडकल्या तुम्ही प्रश्न देता मग सभागृहात उपस्थित राहण्याची जबाबदारी कुणाची तुम्ही तरुण आहात तुमच्यासारख्या तरुण खासदारांकडून तर चांगल्या वर्तणुकीची अपेक्षा आहे तुम्ही असता तरी कुठे अशी प्रश्नांची सरबत्ती करून संजय पाटलांची चांगलीच झाडाझडती घेतली कोची केली लोकसभेतच आपला क्लास घेतल्यानंतर संजय पाटलांचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता ज्या संसदेत बॅरिस्टर नाथपई मधुदंडवते मधुलिमय अगदी अलीकडच्या काळात बापूसाहेब काळदाते जाते अशा दिग्गजांनी महाराष्ट्राचा आणि आपला स्वतःचा ठसा उमटवला त्याच संसदेत आपण महाराष्ट्राची कोणती परंपरा चालवणार आहोत हे संजय पाटील सांगतील काय किंवा मतरा मतदारांनीच ठरवावं पुढल्या वेळी संजय पाटलांना संसदेत जाण्याची तसदी देऊ नये थँक्स टू युवराज मोहिते आम्हाला छान माहिती पुरवल्याबद्दल या विशेष बातमी सत्रात वेळ झाली इथेच थांबायची आपण पाहत राहा मुंबई चोवीस नमस्कार